तर भावना लई जणांची इच्छा कशी असते की बाबा सिल्वर प्लेपेटनमध्ये काय असते नेमकं, म्हणजे नेमकं ह्यात काय असते की बाबा असं पॅकिंगमध्ये काय असते, यात काय काय आहे, हे सगळ्यांची लई जणांची इच्छा जाणार म्हणजे असं की बाबा आपल्या आम्हाला पण कळावं ज्यांच्याकडे नाही त्यांनी. तर भाऊन काय नाही, तुम्ही पण प्रयत्न करत राहा, तुम्हाला मी एक दिवस येईल. तर आजचा व्हिडिओ ह्याच्यावर होतो ना की या सिल्वर प्ले बटनमध्ये म्हणजे येते की नाही एक पार्सल, ह्यामध्ये काय काय असते नेमकं, तर लई काय मोठा व्हिडिओ होणार नाही, 3 ते 4 मिनिटात होईल जास्तीत जास्त, किंवा 2-3 मिनिटात होईल जास्तीत जास्त, तर समजून घ्या. तर चालू करा, लईविषयी वेळ वेळ घालवत नाही. तर भावांनो चला चालू करा. तर अशा प्रकारे पॅकिंग येते पहिला टोटलमध्ये, त्याच्यावर तुमचं सगळं म्हणजे कुठनं आलंय, कुठं पाठवायचं आहे, SMC कार्गो म्हणून असे ह्या कंपनीत ना आले बघा. काय ह्यामध्ये बघा त्यांचं बारकोड येतं इथं, हां ते बारकोड येतंय इथं, युट्यूबचं चिन्ह येते ना, असं ब्लॅक कलरमध्ये येते पार्सल. आता ह्यानंतर आत काय असते, आतमध्ये असते पहिला हे असं पॅकिंग बरोबर, खालच्या साईडला जे बटन ठेवायला एक असं स्टँड असते म्हणजे पुट्ट्याचं असते काय तर स्टँड म्हणत नाही, पुट्ट्याचं काय तर असते त्यामध्ये येते, ह्याच्यावर स्पंज असते जेणेकरून हे सिल्वर प्ले बटनला काय लागायला नको म्हणून. तर पहिल्यांदा हे आहे आपलं बटन जे की शेवटरे नावाने लिहिलंय बघा शकता, आहे काय चांगलं, त्याला मिळवायला लई कष्ट लागले 2 वर्ष गेले. हे झालं इथं बघा काय काय लिहिलेलं असते, प्रेझेंटेड टू शेवटरे तुमच्या चॅनलचं, हे तुम्ही कस्टमाईज करता येते चॅनल, तुमच्या काय पण नाव आहे तुमच्या नावाने पण घेता येते काय विषय नसते. पासिंग 1000 सबस्क्रायबर फ्रॉम युट्यूब, म्हणजे युट्यूब नुसतं युट्यूबचं चिन्ह येते, हे येते ह्या पाठीमुख कसं असते, पाठीमुख पूर्ण असं ह्यात असते काय त्याला पंजे टाईप असते ह्यामध्ये, जेणेकरून येतो 2 हुक अडकवाला, हे 2 हुक अडकवाला आणि हे पाठीमोर स्पंज आहे, आणि हे असते की हे कशाचं असते माहित नाही मला, सिल्वरचं असते काही माहित नाही. तर असं जे अशा प्रकारे हे आतली जी आतली काच असते की नाही, त्यामुळे तुमचा पूर्ण चेहरा बघू शकतो असं बघा, आहे काय हे झालं. त्यानंतर येते ते म्हणजे हे काय तर सॅचेट येते, जेणेकरून की बाबा तुमच्या त्या सिल्वर प्ले बटनला काय किडीबीड लागायला नको बहुतेक, असंच आहे वाटतं असं मला वाटायला, काय माहित नाही खरी असंच मला तर वाटतं. हे काय ते दुसरं म्हणजे रेकॉग्नाइज युअर टीम, शेअर द रेकॉग्नायझ अलाउंग युअर टीम टू परचेस अ पर्सनलाइज्ड क्रिएटर अवॉर्ड, म्हणजे असं काहीतरी यांचं एक बारकासं पाम्पलेट येते हे बघा अशा पद्धतीने असते, बघून घ्या. आणि लास्टला म्हणजे येते ते म्हणजे युट्यूबचे प्रशस्ती पत्र म्हणायचं काय म्हणायचं मला माहित नाही, कारण असं काहीतरी येते आणि ते लिहिले डू यू रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर यामध्ये लिहिलेलं आहे काय. त्यानंतर लिहिले ऑन युअर 1000 सबस्क्रायबर, युअर 100 आणि युअर ऑन युअर 1000 सबस्क्रायबर, बाकी सगळ्यांचं असं काय काय डॉक्युमेंट लिहिले येते. आणि खाली नील मोहन युट्यूब सीओ, युट्यूबचं जे सीओचं नाव आहे नील मोहन, त्याची केलेली सही येते खाली, एवढेच येते ह्याच्या पलीकडे काय येत नाही. आणि आता हे काय करणार, हे मी कधी ह्याला लॅमिनेशन करून यामध्ये फ्रेम करून आणणार आहे आणि हे पण अडकवायला एक ठिकाणी चांगलं बोर्ड करून ठेवणार आहे अशा पद्धतीने करणार आहे. तर भाऊ या टोटल 4 गोष्टी येतात, एक हे यांचं प्रशस्तीपत्र आहे काय म्हणजे ह्याला माहित नाही, हे एक येते, दुसरं म्हणजे पाम्पलेट एक येते अशा पद्धतीनं, तिसरं म्णजे एक असलं तर सॅचेट येते त्यामध्ये की बाबा किडीबीड लागायला नको म्हणून द्यायला, आणि चौथं म्हणजे आपलं सिल्वर प्ले बटन. तर भावनं कसं वाटायला सांगा, आणि खरोखर जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि एक काम करा जाताना भावाला सबस्क्राईब करा. आणि एक काय विषय माहिती आहे काय, तुम्हाला हे का दाखवले, कारण की एकेकांचं कसं लय जणांचं स्वप्न असते की बाबा मला पण बघायचं किंवा युट्यूब प्ले बटन कसं असते, त्यासाठी मी दाखवली, बाकी काय सुद्धा विषय नाही. तर भावनं कसं आहे सांगा लास्टला, आणि कमेंटमध्ये शेवट राहते एवढं लिहा चला. तर भावनं व्हिडिओ लाईक करा लास्टला जाताना, एवढं सांगतो बाकी काय सगळं. पाठीमध्ये जी बॅकग्राऊंड आहे की नाही ते जरा समजून घ्या, कारण की अजून सेटअप करणार आहे सगळा, त्यामुळे समजून घ्या. खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.